आता घरातल्या सगळ्यांनी सांगा सासूबाई हा महत्त्वाची भूमिका आहे. महत्त्वाची भूमिका असं नाही आहे, पण माझी इच्छा होती का मला शिक्षण शिकावं, मला ते मिळालं नाही. तुम्ही ते माझ्या मुलांमध्ये हे केलं, म्हणजे माझी तिन्ही मुलं डबल ग्रॅज्युएट झालेली आहेत आणि त्याच्यात मला खूप आनंद आहे. आणि हेच मला मनापासून व्हायचं होतं, म्हणजे पाहिजे होतं ते माझ्या मनासारखं झालं. आणि माझा जावई आदर्श जावई याच्या पलीकडे मी काही सांगू नाही शकतो. बाबांकडे द्या, त्या काय सांगाल सुनेबद्दल. तुमच्या दोन मुलं असून आहेत मला, पण ते मुलीसाठी कसं सांभाळतो मी. आणखीन खूप चांगल्या स्वभावाने दोघेही एक आहे. मला सांगा तुम्ही आर्मीमध्ये होता की नाही, मग तुमच्या मुलाचं शिक्षण कसं झालं नववीपासून, जरा सांगू शकाल. नववीत कुठे होता तो तुम्ही सांगा. नर्सरीपासून ते फर्स्टपर्यंत पुण्यात होतो. पुणा तिथून मग सेकंड थर्ड फोर्थ आसाममध्ये होतो. आसाम हो. फिफ्थ नाईन्थपर्यंत पंजाबमध्ये होतो आणि त्यानंतर मग भटिंडाला होतो. आणि मग नववी नंतर दहावी जम्मू, अकरावी भोपाळ, बारावी नागपूर. या मुलांनी आणि माऊली तुम्ही या मुलांच्या शिक्षणासाठी सातत्याने फिरत होता, पण फिरत असताना बाबा तुम्हाला आम्हाला नमस्कार करायचा आहे, तुम्ही देशाची सेवा करत होता आणि तुम्ही आमच्या सगळ्या सीमा सुरक्षित ठेवल्या होत्या, म्हणून आम्ही आनंदाने इथे राहत होतो. तेव्हा बाबा तुम्हाला आणि समस्त आमच्या तीनही जी दलं आहेत सुरक्षेची, त्या तिन्ही दलांना या निमित्तानं नमस्कार. बोला. मला आठवतं की डॅड तेव्हा बॉर्डरवरती होते आणि तेव्हा भावाचं माझं ॲडमिशन चालू होतं इंजिनिअरिंगचं, आणि महाराष्ट्रात ॲडमिशन फॉर्म भरायचा होता कुठेही महाराष्ट्रात. तर जवळपास होतं जळगाव होतं, तर आम्ही भोपाळ ते इटारसी आम्ही रिक्षा म्हणजे स्कूटरवरती आलो आम्ही ऐन पावसाळ्यात. इटारसीला येऊन आम्ही एक टॅक्सी बघितली, त्या माणसाचे डॅड पाया पडले होते माझ्यासमोर की माझ्या मुलाचं ॲडमिशनचं हे आहे, मी आर्मीवाला आहे, बड्या मुश्किलने मी इथपर्यंत पोहोचलो आहे, मी तुझ्या माझ्यासमोर त्यांनी त्या माणसाचे पाया पडले की मला तू गाडी दे कुठल्या अवस्थेत. तेव्हा ते खूप वाईट वाटलं, तेव्हा त्यांनी ते केलं आमच्यासाठी. यावेळी मी जम्मू काश्मीरमध्ये होतो, तर मुलं ज्यावेळी गाडीत बसून जायचे त्यावेळी आम्हाला माहिती आहे मुलं जिवंत चालले आहेत शाळेला, संध्याकाळी परत येणार आहेत का परत येणार आहे माहीत नाही. अशा कंडिशनमध्ये पंजाबमध्ये असे सर्व्हिस केले आणि मुलांनी शाळा तसे शिकलेले आहेत. तिकडे टेररिस्ट लोकांचे स्कूल ते बॉम्बने गाडीच उडून देत होते आणि नॉर्मल स्पेशली ते आर्मीचे व्हेकल्सला हे करत होते, टार्गेट करायचे. पण बाबा आज इतक्या वर्षांनी आता तुम्ही रिटायर्ड झालेले आहात आणि असं छान सून घरात आलेली आहे, सगळे सुखाचे दिवस आहेत, आता सगळं बघताना कसं वाटतंय, चांगलं वाटतंय? खूप छान वाटतंय. मला तर असं वाटतंय माझ्यासारखं सुखी प्राणी या जगामध्ये नाही. असेच आनंदी राहा सगळे, एकमेकांना पकडून राहा. द्या नणंदबाईंकडे. बहीण म्हणजे एकदम म्हणजे इतकी परफेक्ट असते, म्हणजे ऑफिसमध्ये मी यांच्याच ऑफिसमध्ये जॉब करते, म्हणजे आम्ही सोबतच आहोत. म्हणजे ऑफिसमध्ये जर आली ना तर आम्ही काय ते काय म्हणजे पूर्ण स्टाफ असा घाबरतो, आता मॅडम येणार म्हणजे एवढी परफेक्ट पाहिजे ना, ही गोष्ट इथे अशी कशी काय. मॅडम तुमच्याकडे बघून असं वाटत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी स्पेशली माझ्या जुजूबद्दल सांगेल, मी नावाने राजच म्हणते त्याला, म्हणजे सगळ्यात जास्त मला कोणी आवडतं तर राज. म्हणजे माझं लग्न पण जर झालंय ना, माझं पण लव मॅरेज आहे, पण माझं लग्न झालंय तर फक्त राजमुळे. बोला. आपण आमच्या सरांनी विषय सांगणार आहात. आमचे सर थोडे रागीट आहेत, कधी कधी राग आला तर आदला पट करतात. वस्तूंची यांची नाही, आम्हाला तसं काय बोलत नाही. बरं आता त्या दोघी म्हणजे मी एक इथून गाणं दाखवणार, तुम्ही सगळ्यांनी अभिनय करायचा आणि तुम्ही दोघींनी ते गाणं ओळखायचं. तुम्ही दोघींपैकी ज्या कोणी सगळ्यात आधी ते गाणं ओळखणार त्यांना बक्षीस मिळणार. तेव्हा ओठांची हालचाल करू नका. पतंग पतंग दोर गाणं ग बाई मी पतंग उडवीत होते. अभिनंदन झी मराठी कडून मोठ्याचे. पुढचं गाणं पदर पदर नऊ नऊवारी नऊ दहा एक सहा दहा दहा आणि अकरा एक सहा सोळा 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 गप असा तुम्ही त्या आपल्या दहा बारा चौदा सोळा या लगेच सोळा मगायचे तुला पतंग काही पतंग द्या.
त्या शब्द आणून देत आहेत आणि तुम्ही गाणं गाताय. पण मी शब्दांची रिॲक्शन नाही देत, मी विचार करते मनात. पण हे बक्षीस दोघींनी मिळून घ्या. थँक्यू.